नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सेट्स आणि ते सेट्स वेन डायग्राममध्ये कसे लिहायचे. तर इथे मी दोन सेट्स तयार केले जातात, दोन म्हणजे दोन समूह, दोन संच, दोन पाकिटं तयार केली आहेत. त्या एका पाकिटाचं, एका सेटचं नाव आहे एक्स. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 15, 17 आणि 19 असे क्रमांक आहेत. दुसऱ्या सेटचं नाव आहे बी. त्याच्यामध्ये 4, 5, 3, 18, 20 आणि 22 असे 6 वेगवेगळे क्रमांक बी पाकिटामध्ये, बी सेटमध्ये आहेत. तर आपण आता बघणार आहोत की वेन डायग्राममध्ये, म्हणजे वेन डायग्राममध्ये आपण हे सेट्स कसे दाखवायचे. तर वेन डायग्राम हे जॉन वेन हा हे 1900 शतकातले इंग्लंडचे एक मॅथमॅटिशियन होते, एक फिलॉसॉफर होते, आणि त्यांनी हे वेन डायग्राम प्रसिद्ध केले. त्यांनी सगळ्यात जास्त वापरले आणि लोकांना ते कसे वापरायचे हे दाखवलं, म्हणून त्यांच्या नावाने आपण हे डायग्राम्स, ही चित्र त्यांच्या नावाने ओळखली जातात. तर आता पण मी वेन डायग्राम तयार करणार आहे एक्सचं आणि बीचं. आपण ते कसं करणार आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. तर एक हा समूह झाला आपला एक्सचा समूह. लाल रंगामध्ये एक्स आहे म्हणून लाल रंगाचा मी एक्सचा समूह तयार केला आहे. तर एक्समध्ये काय काय आहे, तर एक क्रमांक आहे, नंतर 2 आहे 3 आहे 3 3 आहे. तर 3 आप इथे लिहू आपण, मला इथे मी 3 इथे का लिहिला हे कळेल 1-2 मिनिटात. नंतर 15 आहे 17 आहे आणि 19 आहे. तसाच आपल्याकडे बी समूह सुद्धा आहे, बी पाकिट आहे, बी सेट आहे, आणि बी सेट सुद्धा असा आहे. तर बी सेटमध्ये आता काय काय गोष्टी आहेत, तर बी सेटमध्ये 4 आहे 5 आहे 3 आहे बी सेटमध्ये, पण 3 आता मी आधीच लिहिला आहे, तर तोही मी बी सेटमध्ये घेतला. तर असं म्हणून मी इथे मग अशी 3 लिहिला होता, कारण की 3 असा क्रमांक आहे जो की बीमध्ये पण आहे आणि ए एक्समध्ये पण आहे. म्हणून मी हा 3 असा लिहिला की हा दोन्ही समूहांमध्ये दिसतोय असा 3, दोघांचा जिथे मिलन होतं दोन समूहांचं त्या जागी मी 3 लिहिला आहे, अशा जागी मी 3 इथे लिहिला आहे. म्हणून 3 आता मी लिहिणार नाही, 3 आधीपासून आपण इथे काढला आहे. तर 4, 5, 18 आहे 20 आहे इथे आपल्याला दिसू शकतं 20 आणि 22 आहे. तर 3 हा दोघांचं दोन्ही सेट्समध्ये काय आहे, तर ते 3 आहे हे आपल्याला इथे दिसत आहे. म्हणून जर का मला कोणी आपल्याला मग अशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक्स इंटरसेक्शन बी याचा ह्याच्यामध्ये काय झालं, तर एक्स इंटरसेक्शन बी मध्ये 3 आहे. तर एक्स इंटरसेक्शन बी म्हणजे काय, की दोन समूहांचं मिलन काय होतं, एक्स अँड बी, एक्स आणि बी. म्हणून तो ते दोन समूहांचं मिलन कुठे होतं, तर ते आपल्याला इथे दिसतं या भागामध्ये सगळीकडे दोन समूह एकत्र येतात. तर त्या दोन्ही समूहांचा एकत्र असलेल्या सगळ्या गोष्टी एक्स इंटरसेक्शन बीमध्ये, दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये इथे दिसतात. म्हणून 3 हे दोघांचं इंटरसेक्शन इथे आहे हे आपल्याला याच्यामधनं दिसतं. आता आपण आणखीन पुढे जाणार आहोत आणि आणखीन 1-2 सेटचे ऑपरेशन्स बघणार आहोत की दोन सेटचं सबट्रॅक्शन कसं करतात, की एक्स मायनस बी जर का मी लिहिलं तर काय असतं आणि त्याचा अर्थ काय असतो हे आता मी आपण याच्यातनं बघायचा प्रयत्न करूयात. तर मी तर असं खोडतो आत्ता आपण जे तयार केलं इकडे ते, हे एकदा परत एकदा बघू आपण की इकडे दोन सेट्स तयार केले मी, दोन समूह तयार केले, दोघांमध्ये जे सारखं होतं ते मी मध्ये लिहिलं, ते दोघांमध्ये दिसतात आपल्याला, आणि असं करून आपण एक्स इंटरसेक्शन बी दोघांच्या मधल्या गोष्टी काय आहेत त्या लिहिल्या. हे मी खोडतो आता इथे जे केलं आहे ते, आणि आपण आता पुढे लिहूयात काहीतरी. आता जर का मला कोणी म्हणलं की एक्स आपला आहे लाल, एक्स मायनस बी, तर एक्स मायनस बीचा अर्थ काय होऊ शकतो, की एक्स मायनस बी सेट्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक्स समूहामध्ये, एक्स सेटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यातनं, म्हणजे तर बी सेटमधल्या ज्या गोष्टी आहेत
त्या सगळ्या एक्स सेटमधनं काढून टाकायच्या. म्हणजे बी सेटमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या एक्समधनं काढून टाकायच्या. तर एक्समधनं मी चार काढून टाकला तर काय फरक होईल, चार माहितच आहे एक्समध्ये, त्यामुळे एक्समधनं तुम्ही चार काढून टाकला तर एक्स तसाच राहतो. म्हणून आता मी हे जसं लिहित जातो इकडे, तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल की आपल्याला मिळेल एक मिळेल, कारण एक्स एक बीमध्ये नाही आहे त्यामुळे आपण एक्समधनं एक काढू नाही शकत. मग दोन मिळेल, मग तीन आपण लिहू नाही शकत कारण की आपण बीमध्ये तीन आहे आणि बीमध्ये जे काय आहे ते आपल्याला एक्समधनं काढून टाकायचं आहे. एक्स पाकिटातनं एक्स सेटमधनं जे काय बीमध्ये आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणून आपण तीन आता लिहिणार नाही. पण पंधरा पंधरा बीमध्ये नाही आहे म्हणून आपण इथे पंधरा लिहू शकतो. मग सतरा पण बीमध्ये नाही आहे म्हणून सतरा लिहू शकतो आपण. एकोणीस पण बीमध्ये नाही आहे म्हणून आपण एकोणीस लिहू शकतो. तर असा झाला ए एक्स मायनस बीचा अर्थ. या एक्स मायनस बीलाच आपण कधी कधी काही टेक्स्टबुक्समध्ये असं लिहितात एक्स असा उलटा स्लॅश आणि बी, याचा अर्थ असतो एक्स मायनस बी, म्हणजे ज्या गोष्टी बीमध्ये आहेत त्या एक्समधनं काढून टाकणं. तर हे झालं आपलं एक्स मायनस बीचं ऑपरेशन, की दोन सेट्सचं सबट्रॅक्शन करणं याला म्हणतात. आपण आता पुढे जाऊ आणि कॉम्प्लिमेंट्स काय असतात आणि युनिव्हर्सल सेट नावाचा प्रकार असतो तो काय असतो हे बघायचा प्रयत्न करूयात. मी हे परत सगळं खोडतो, सहसा मला असं सगळं खोडायला आवडत नाही कारण की सगळ्या गोष्टी समोर असणं गरजेचं असतं, बऱ्याचदा चांगलं असतं, पण आत्ता आपण इथे कमी जागेत काम करतो आहे म्हणून मी हे आत्ता खोडतो आहे. ठीक आहे, तर आता आपण युनिव्हर्सल सेट आणि कुठल्या सेटचा कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय असतो हे बघूयात. तर मी इथे काढूयात आपण एक युनिव्हर्सल सेट, म्हणजे वेन डायग्रामच्याच प्रकारे आपण असं काढतो की याला युनिव्हर्सल सेट म्हणतात, की यू म्हणतात त्याला. यू म्हणजे इंटरसेक्शन, आपला युनियनवाला यू नाही, युनिव्हर्सचा यू. तर जगामध्ये जे काय आहे ते या सेटमध्ये असतं असं आपण जर का म्हणू शकतो, की सगळे प्राणी भाज्या फळं पानं फुलं सगळं 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 आहे आणि त्याच्यामध्ये एखादा सेट आहे, त्या सेटला आपण म्हणू सेट ए. तर सेट ए त्याच्यामध्ये आहे, तर सेट ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, की आपण जेव्हा म्हणतो की सेट ए हे काय होत आहे, सेट ए कॉम्प्लिमेंट, किंवा त्याला म्हणतात सेट ए असं पण लिहितात, सेट ए कॉम्प्लिमेंट सेट, किंवा सेट ए वरती डॅश लिहिला तर सेट ए चा कॉम्प्लिमेंट. सेट ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे असं की सेट ए मध्ये जे काय आहे ते सोडून बाकी सगळं. तर सेट ए कॉम्प्लिमेंट म्हणजे त्याचा अर्थ हा होतो की हे जे सगळं आहे, की सेट ए मध्ये जे काय आहे ते सोडून बाकी सगळं म्हणजे सेट ए चा कॉम्प्लिमेंट असं आपण ठरवतो. तर जर का मी म्हणलं की सगळे एक ते दहाचे सगळे क्रमांक माझ्या जर का सेट आहे, युनिव्हर्सल सेटमध्ये जर का मी फक्त एक ते दहाचे सगळे क्रमांक घेतले आणि सेट ए जर का माझा मी घेतला, सेट ए जर का माझा मी घेतला सगळे समक्रमांक, तर सेट एमध्ये काय काय आहेत, दोन येईल, मग चार, मग सहा आणि मग आठ. तर सगळे समक्रमांक म्हणजे इव्हन नंबर सगळे एक ते दहाचे मी इथे घेतलेत आणि बाकीच्या मोठ्या सेटमध्ये एक ते दहाचे सगळे नंबर्स आहेत माझ्याकडे. तर इथे ए कॉम्प्लिमेंट काय होईल, ए कॉम्प्लिमेंटमध्ये आपल्याकडे राहतील इथे कुठले राहिले, आता एक ते दहाचे समक्रमांक सगळे सोडून उरलेले ए कॉम्प्लिमेंटमध्ये राहतील एक राहील, मग तीन राहील, मग पाच, मग सात आणि मग नऊ, असे हे पाच क्रमांक आपल्याकडे बाहेर राहतील आणि एक ते दहामध्ये आपल्याकडे इथे आतमध्ये दहा पण असेल, मी लिहायचा राहून गेला. तर याचा अर्थ झाला ए कॉम्प्लिमेंट. तर इथे आपल्याला हा जर का ए असेल तर आपल्याला ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ते सोडून बाकी सगळं, तर ए कॉम्प्लिमेंट
इथे होईल कुठले क्रमांक आहेत सगळे ते सगळे ऑड नंबर्स सगळे एक पाच तीन सात आणि नऊ हे झाले आपले सगळे ए कॉम्प्लिमेंट सेट. तर ए कॉम्प्लिमेंट सुद्धा एक सेट आहे ए सुद्धा एक सेट आहे तर म्हणून आपल्याला आता इथे दिसतं की ए कॉम्प्लिमेंट म्हणजे नक्की काय. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तेव्हा आपण सेट्सबद्दल बोलूयात आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे काउंटिंग मेथड्स काय असतात म्हणजे प्रोबॅबिलिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रोबॅबिलिटीज कशा काढू शकतो हे बघूयात.